बातम्या पाहूया दादा सविस्तररित्या। राजकीय वर्तुळातून बातमी। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे। सत्ता संघर्षावर सलग 3 दिवस सुनावणी होणार आहे। शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्र करा अशी मागणी उद्धव गटाकडून करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। सत्ता संघर्षावर सलग 3 दिवस सुनावणी होणार आहे। तर सत्ता संघर्षाची सुनावणी 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर करण्याची मागणी उद्धव गटाने केली होती, मात्र ही मागणी ही याचिका फेटाळण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोरच ही सुनावणी होणार आहे। तर सत्ता संघर्षावर सलग 3 दिवस सुनावणी पार पडेल। शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्र करा अशी मागणी उद्धव गटाकडून करण्यात येते।